मुलांनो, चित्रात दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारची घरे तुम्ही तुमच्या आजूबाजूला नेहमी पाहतच असाल. प्रत्येकाचं घर हे जरी वेगवेगळं असलं तरी ते प्रत्येकाला खूप आवडतं, मग ते मोठं असो किंवा लहान असो. या व्हिडिओमध्ये टीना तिच्या मैत्रिणीला तिचे घर दाखवणार आहे. चला तर मग आपण टीनाचे घर पाहूया. टीना आणि मीना ह्या दोघी खूप छान मैत्रिणी असतात. एक दिवस टीना मीनाला तिच्या घरी खेळण्यासाठी बोलवते. ठरल्याप्रमाणे मीना टीनाच्या घरी खेळण्यासाठी येते. मीना जेव्हा टीनाचे घर पाहते तेव्हा मीनाला तिचे घर खूप आवडते. तेव्हा ती टीनाला म्हणते, अगं तुझं घर खूपच सुंदर आहे. टीना मीनाला म्हणते, अगं चल मी तुला आमचं घर दाखवते. तेव्हा मीना म्हणते, ठीक आहे चालेल. त्यानंतर टीना मीनाला घेऊन घरामध्ये जाते व तिला दाखवते की हा आमचा हॉल आहे. आम्ही इथे सर्वजण टी व्ही पाहायला बसतो व गप्पा देखील मारतो. मीना टीनाच्या घरी पहिल्यांदा आल्यामुळे तिच्यासाठी सरबत करण्यासाठी मीनाला स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाते आणि टीना म्हणते, हे आमचं किचन म्हणजे स्वयंपाकघर आहे. इथे आमची आई स्वयंपाक करते आणि छान छान पदार्थ बनवून आम्हा सर्वांना खायला घालते. स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त आई काम करते. आम्ही बाकीचे तिला तिच्या कामामध्ये थोडी थोडी मदत करतो. टीनाला मीनाला तिची सगळी खेळणी दाखवायची असतात, त्यामुळे ती तिला बेडरूममध्ये म्हणजे आराम करण्याच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि तिथे बसून दोघीजणी खूप सारे गप्पा मारतात व टीना तिला तिची सगळी खेळणी दाखवते. मीनालाही टीनाची खेळणी पाहून खूप बरं वाटतं. आता टीना आणि मीना घराबाहेरील गार्डनमध्ये खेळण्यासाठी जातात. मीनाला तर टीनाचं गार्डन खूपच आवडतं, त्यामुळे दोघी गार्डनमध्ये खेळायला सुरुवात करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून काय साध्य होईल यावर आपण बोलूयात. मुलांना घरातील वेगवेगळ्या भागांना काय म्हणतात हे समजेल, तसेच घरातील प्रत्येक भागाचा उपयोग घरातील सदस्य कोणकोणत्या कामांसाठी करतात हे देखील मुलांना समजेल. त्याचप्रमाणे घर हे छोट्या छोट्या भागांपासून तयार होते हे देखील मुलांना समजेल. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील आवडत्या जागेचे चित्र काढा व त्याचा फोटो काढून या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. धन्यवाद.